कोरोनाच्या आरोग्य नियमांनुसार रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यामध्ये क्षमते इतक्या प्रवाशांनाच तिकिटे देण्याच्या धोरणाला प्रवाशांचा तीव्र विरोध होतोय आणि त्यामुळे नजीकच्या काळात हा नियम रेल्वेला बदलावा लागण्याची चिन्ह आहेत आणि त्याबाबतची घोषणा येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये अपेक्षित असल्याचं मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. कोकणामध्ये पर्यटन वाढीसाठी आणि कोकणी माणसांच्या सुविधेसाठी चिपी विमानतळ सुरू करण्यात आले, मात्र या विमानतळाची सुरक्षा आता धोक्यात आली आहे. धावपट्टीवर कोल्हा दिसला असून त्याचा फोटो पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलाय आणि हा फोटो आता सोशल मीडियावर टाकून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. राज्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन मालकांकडून 22 कोटींची दंड वसुली केली आहे. जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2021 पर्यंत 103 कोटींपैकी 22 कोटींची वसुली केली आहे. ई चलन पद्धतीनं ही वसुली केली आहे. जवळपास 1.5 लाख वाहनधारकांना लोक अदालत मार्फत नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि नियम मोडणाऱ्यांमध्ये मुंबईतल्या वाहन चालक हे सर्वाधिक आहेत. महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातल्या घरांवर किंवा मालमत्तेवर कर्ज घेतलं असल्यास वा घरं तसंच मालमत्ता तारण ठेवलेली असल्यास त्याबाबतचे CRSIची कागदपत्र महारेराला सादर करणं आता विकासकांना बंधनकारक असणार आहे. महारेराच्या या निर्णयामुळे ग्राहकांना घरावर कर्ज किंवा तारण आहे की नाही हे समजणार आहे आणि या अनुषंगानं ग्राहकांची होणारी फसवणूकसुद्धा आता रोखली जाणार आहे. कोरोनाने वाट लावले, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.